उम्रज तालुका कराड येथे होत असलेल्या आमदार चषक या ऑल इंडिया शूटिंग बॉल स्पर्धांची तयारी युद्धपातळीवर सुरू असून गुरुवारी आमदार बाळासाहेब पाटील यांनी मैदानाला भेट देऊन पाहणी केली, तसेच काही महत्वाच्या सूचनाही केल्या. शनिवारी 16 व रविवारी 17 फेब्रुवारी रोजी बाजारपेठ उम्रज येथे या स्पर्धा संपन्न होत आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने आमदार बाळासाहेब पाटील यांनी मैदानावर सुरू असलेल्या कामाची पाहणी केली व मार्गदर्शक सूचनाही केल्या. यावेळी उम्रज येथील मान्यवर व संयोजन समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील नामांकित संघांपैकी सोलापूर, मुंबई, जामनेर, मालेगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील तसेच राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, भोपाळ, पंजाब, हरियाणा राज्यातील संघ सहभागी होणार असून शूटिंग बॉल शौकीनांना या स्पर्धा पर्वणी ठरणार आहेत. शूटिंग बॉल शौकीन व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आदर्श स्पोर्ट्स व संयोजन समितीने केले आहे. उम्रजमध्ये 16 ते 17 तारखेला व्हॉलीबॉलच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत आणि या स्पर्धा होत असताना या उम्रज परिसराला विशेषतः पूर्वीपासून व्हॉलीबॉल या खेळाची आवड आहे. अनेक ठिकाणी मॅचेस होत असताना ही मंडळी सुद्धा त्या ठिकाणी बघण्यासाठी जातात. या स्पर्धा होत असताना गावातल्या सर्व घटकांनी या खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था, ग्राउंडची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, जेवण्याची व्यवस्था ही सर्व व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारची केली आहे आणि निश्चित ग्रामीण भागामध्ये सातत्यानं सर्वसामान्यांचा खेळ म्हणून याकडे पाहिला जातो. त्या खेळाला या निमित्तानं निश्चित चांगल्या प्रकारची चालना ही त्या निमित्ताने मिळणार आहे. तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेले चांगल्या प्रकारच्या स्पर्धा होती आणि त्यासाठी सर्वांचं सहकार्य आतापर्यंत दिलं आहे, इथून पुढे द्यावं अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. स्पर्धेमध्ये येणाऱ्या सर्व खेळाडूंना अतिशय मनापासून या ठिकाणी